नमस्कार. बरं जेवण सुखी जीवन या कार्यावळीत तुमका येवकार. आणि पणजी दूरदर्शन केंद्र बरें जेवण शिकयतनाच सुखी जीवन दिवपाच्या उद्देशान तुमच्या खातीर बरें जेवण, त्याचबरोबर पौष्टीक जेवण, तरेतरेचें जेवण आणि तरेकवार राज्यातलें जेवण शिकोवपाचो प्रयत्न करता. आयज आमी हांगासर हेमलता पै रायकर हांच्या घरांत आयिल्लीं आसा आणि त्यो आमकां एक विशेष पद्दतीचें जेवण करपाक शिकयतलीं. तर मेळुया हेमलता हांकां. हेमलता दी, तुमकां आमच्या ह्या कार्यावळींत येवकार. आयज आमकां तुमी सांगात, तुमी आमकां कितें करपाक शिकयतलीं आनी कसल्या तरेचें जेवण आमकां शिकयतलीं? ओके, नमस्कार. टुडे वी वील मेक सिंधी तिवण, विच इज अ व्हेरी फेमस सिंधी डिश. अँड तिवण इन सिंधी इज मटन. वी गोन टू बी मेकिंग इट विथ ऑल द इन्ग्रिडियंट्स दॅट यू कॅन सी हियर. इट्स व्हेरी सिम्पल रेसिपी. इन 30 मिनट्स यू कॅन कुक दिस. म्हणजे सिंधी जेवण एकदम साधे आणि एकदम पौष्टिक, आणि त्या खातीर आमकां किती साहित्य लागता, मटन जाय पडटा. पण दिस इज सिंधी तिवण, जातूंत आमी तिवण म्हणजेच मटन, नाजाल्यार चिकन तुम्ही वापरूंक शकता, पण खासियत सिंधी जेवणाची म्हणजे ते मटन. आणि आमचे कडेन असा तेल जे आम्ही वापरतली, त्याच्या उपरांत धनिया, कोरिएंडर पावडर म्हणतात, धनिया पावडर जाय आमकां, तांबडी मिरसांग पावडर जाय आमकां, मागीर आमकां जाय मीठ जे स्वादानुसार आमी वापरतली, हळदीचो पावडर आमकां जाय, दही आमकां जाय, चिरलेलो कांदो आमकां जाय, हरवी मिरसांग ती चिरलेली जाय, हरवी कोथिंबीर जी जाय ती आमकां गार्निशिंगा खातीर आसता, गरम मसाला तिणें सांगला तो आमकां जाय, प्युरी टॉमॅटोची जी आमकां मागीर मिक्सराचेर वांटून ताची करची पडटा ती, आनी खडे मसाले जर आमी घेतले जाल्यार आमी तुमी पळयतली तातूंत आसा वेलची, तातूंत आसा काळी मिरयां, तातूंत आसा लवंग आनी तातूंत आसा तिकी. हे सगळे सामग्री आणि उदक जाय जाल्यार ते आमी मागीर यूज करतली. जाल्यार आमी तुमकां सांगूंक सोदता की हे सगळे साहित्य आणि आतां आमी हेमलता बाई कडल्यान ह्यो कृती कशी करपाची ती पळोवया. सो लेट स्टार्ट. येस, वी कॅन मेक इट इन अ कढाई ऑर अ कुकर, यू कॅन यूज इदर ऑफ दिस टू. वी नीड ऑइल टू स्टार्ट ऑफ. लेट मी पुट ऑन मिडियम फ्लेम इज गूड टू कूक दीस. इनिशियली आमकां जाय 3 टेबलस्पून्स ऑफ ऑयल. मध्यम आंचाचेर आमी हे आतां कूक करपाची आसा आनी त्या खातीर सगळ्यान पयली पॅन घेतलो आनी तातूंत तेल घातल्या उपरांत सगळी सामग्री आतां आमी तितून घालपाची आसात. तेल गरम जालां, तेज्या फाटोफाट तुमी घालतली एक हरवी मिरसांग एक घालपाचे, त्याच्या उपरांत मागीर घालतले चिरलेले कांदे, हे आतां आमी करता न्ही. हय, तुमी म्हटले की कितल्या लोकां खातीर आतां करतली आमी? 2 आनी 3 लोकां. अर्द किलोचे 2-3 हय शेयर करूंक शकता. ऑनियन थोडे सोटे करून सोटे करपाचे, गोल्डन ब्राउन नो लायट ट्रान्सपेरंट जावं न्ही. मागीर आमी मसाला घालतले, 4 लवंगां घालपाचे आनी 4 काळी मिरसां. येस, काळी मिरी स घालपाचे, आय थिंक स घालपाचे. तिखी हय 1 इंच तिखी आमी घालूंक शकता. हो सगळो खडो मसालो. हय, आनी वेलची, 4 वेलची. हय बरें, मागीर ताका स्टर करपाचे. तर लायट पिंक जातकच आमी मटन घालतले. तातूंत तेलाची क्वॉन्टिटी आसा ती एकदम कमी दिसता, म्हणजे सिंधी पदार्थांत तेल एकदम कमी वापरता. कित्याक इन द मटन ते फॅट आसता, चरबी आसताच, ते खातीर 3 टेबलस्पून 4 टेबलस्पून सारखी आसा. वी डोंट नीड मोर देन दॅट. इन केस यू फील दीस इज लेस, वी कॅन ॲड मोर. आय थिंक दीस सीम्स ओके एज ऑफ नाव. वी कॅन नाव ॲड द मटन. 1/2 किलो मटन. कांदो जो आसा मातसो लायट ट्रान्सपरंट जाल्या उपरांत थोडेशें मटन आतां आमी तितून घालपाची आसा. हेमलताचे आमी सदांच पळयता की जेन्ना आमी कूक करता मटन किंवा चिकन, तें आमी मॅरिनेट करता खूब तेप, ताका लिंबू दही लावून दवरता. पण आतां आमी पळयलें की तुमी अशेंच ते घातिल्ले आसा. सो नो, दीस इज लायक इन सिंधी मटन, वेन यू वॉश द मटन एन्ड कीप इट, इफ यू पुट मसाला इट विल टेक लॉंगर टू कूक. दीस विल कूक फास्टर. आय वील ओनली पुट सॉल्ट इन दीस एन्ड ऑन हाय फ्लेम यू वील कीप कुकिंग इट टिल इट टर्न्स गोल्डन ब्राउन. मागीर आमी सगळे दुसरे टमॅटो मागीर घालपाचे, पयली टमॅटो घालपाचे न्हय, ओनली विथ कांदा एन्ड मटन कूक करपाची, आनी मीठ चिकन ऑम. थोड्यांक ते खबर नासता एक्च्युली की आमी पयली मॅरिनेट करून म्हटलें, मॅरिनेट केल्या शिवाय ते बेगीन शिजता. हे तुमी पयली टॉमॅटोय बेगीन घातले जाल्यारूय ते शिजपाक चड टायम. सो दीस इज अ व्हेरी गूड पॉयंट. आनी इट विल कूक फास्टर इफ यू कूक विदाउट टमॅटो. आय विल पुट सॉल्ट, सॉल्ट एज पर टेस्ट. मीठ तुमकां जाय तितलें. हय, हय.
आता हे पळय एकदम बेगीनूच आमचे ते मटण शिजपाक लागिल्ले आसा आणि कलरूय ताका येवपाक लागिल्लो आसा आणि कांदोय बी ताचो व्हाईट व्हाईट बरो सुंदर दिसता. कित्याक इफ द कांदा इज कुक्ड टू मच, अनियन इज कुक्ड टू मच, मागीर ते इट विल बर्न. ते खातीरच वेन इट इज लाईट पिंकच आम्ही वी आर पुटिंग द, सो इट विल कुक द मटण अँड द अनियन विल कुक टुगेदर विथ जस्ट सॉल्ट अँड नो अदर मसालाज. मीडियम फ्लेम इज ओके. आफ्टर सम टाइम आय पुट ऑन हाय फ्लेम. Then we can, it will cook faster. Even the fat that is there in the mutton, the charbi, will also melt at this time. And then that's why we need less oil, because mutton has already got. Mm-hmm. You will get it is turning brown in color. And we don't put too much onion in this. Okay. Because put too much onion in half kilo, two onion is enough. Otherwise, it will become very sweet. म्हणजे अर्ध किलो फक्त दोन कांदे पुरे चड गोड गोड जातले. आणि तुम्ही म्हणता तशी आता ती चरबी सुटूंक लागिल्ली आणि आम्ही तेलूय चड घालपाची तितून गरज ना. हय आता आम्ही मासे हाय करूया आणि चेक करूया. ओके आणि मटण जे असं हे असेच शिजता काय अदरवाईज ताका आणि कुकरान बी शिटी मारपाची गरज नाही. आफ्टर वी फिनिश कुकिंग एव्हरीथिंग इन केस यू फील इट इज नॉट वी स्टील नीड टू कुक इट मागीर वन ऑर टू विसल बट दॅट इज ॲट द एंड इन द मिडल वी डू नॉट कुक. आता असेच कुक आय मीन कुक करपाचे बिकॉज यू वॉन्टेड टू गेट इन टू दिस ब्राऊन गोल्डन ब्राऊन कलर. देन यू नीड यू नो दॅट द मीट इज कुकिंग थ्रू अँड थ्रू. ना यू नो इट इज कुकिंग थ्रू अँड थ्रू. कडायेन घातल्या उपरांत ते शिजता आमकां जर दिसलें की ते शिजूंक ना जाल्यार आमी कुकरान घालूं शकता. हय हय वी कॅन कीप इट ऑन स्लो फ्लेम आता अँड मागीर फॉर 7 to 10 minutes ताका शिजून दी. मागीर आमी एक्चुअल टायमींग आमकां अर्दवर ते लागता पण आता तुम्ही जे घातल्या उपरांत आता बंद करतकच आमकां फक्त 5-7 मिनटां दवरल्या उपरांत ते शिजतले. येस येस. आता आमकां सांगात की हे सिंधी पदार्थ तुम्ही आमकां शिकयता ते जे फाटली हिस्ट्री म्हणजे तुम्ही आता गोंयकार जावन आसा पै रायकर आणि हेमलता जाल्यार सिंधी जेवण तुम्ही शिकतात काय? यू आर ओरिजिनली सिंधी? आय एम अ सिंधी अँड सिंधी मटन नॉर्मली फॉर स्पेशल ओकेजन फेस्टिव ओकेजन this is what normally is cooked tiwan mutton. People nowadays eat chicken but earlier days it was only mutton. Achha. So and it is tasty because you know mutton chicken is everybody likes non veg but mutton is when we cooked in this fashion tastes the best. Okay ani ke kame notice kele so itle ami ata sahitya sangle tatun tamka nal coconut khat disung na na. In sindhi jevan no coconut only onion tomato ani tel kami ghalta ami. So आता कलर चेंज जाता. यू कॅन सी इट इज गोईंग गोल्डन ब्राऊन. आणि आता हाय फ्लेमान मासे आम्ही टर्न करूया. इफ यू सी सिन्स वी डिंट लेट द अनियन बिकम ब्राऊन इनिशियली नाव वेन इट इज कुकिंग विथ द मटन इट इज गेटिंग ब्राऊन. सो अनियन ऑल्सो इज गेटिंग कुक्ड एज वेल एज द मटन. सो दॅट्स इट बोथ द इनग्रेडियंट्स विल कुक सायमल्टेनियस अँड द अनियन विल गेट मिक्स्ड with the mutton. And if you see ते पहिली आम्ही कांदो चड तांबडो करूंक ना. आता जेव्हा मटण शिजता तेव्हा कांदो शिजपाक लागिल्लो असा आणि गोल्डन ब्राऊन बरो तो कलर येता. यू कॅन सी इट इज टर्निंग गोल्डन ब्राऊन. अँड इफ यू सी नाव इवन दी ऑइल इज कमिंग आउट वॉट एव्हर यू सेट कमी तेल आशिले आता पळय यू कॅन सी कितले आता सुटपाक लागले. आय थिंक इट इज गेटिंग रेडी. हय रेडी झाले. आता आम्ही ड्राय मसाला पावडर मसाला घालून शकता. आता आम्ही त्यातून हळद घालता. क्वार्टर टीस्पून इज इनफ. आणि एक चमचो कसो लाल मिरची पावडर आम्ही घालतली. तांबडी मिरची पावडर तातून वता. आणि त्याच्या उपरांत धनिया पावडर आम्ही तुमकां सांगिल्लो तो धनिया पावडर घालूया एक चम्मच. आणि वी कॅन अगेन स्टर इट. सो नाव you see the color will change again. It will get into a reddish color because it was brown earlier. Ata to tamlo jatlo ekdam sundar goldenish ani vegya tarecho color ho tumi paitle javpak lagilo asa mhanje atas to ekdam tempting dista khavpa khatir ani jena to jatlo tena kitlo swadish jatlo he tari maka kidak maka anga sar ata tajo vasu yopak lagilo asa ani maka te dispakui lagile asa je it is turning very good. Ani ani tel na ata pare tel was there now it's all mixed up again it when I put tomato again tel bhar sakta. आणि आम्ही तुम्ही ते सांगता ते तिवण पण ते सेलम तिवण. सेल तिवण इज लाईक सुखा मटण. सो मटण इज तिवण. सेल इज लाईक सुखा. सो नॉट टू मच ग्रेव्ही. इट विल बी लाईक सुखा मटण. सो सेल सो दॅट वी आर काइंड ऑफ कुकिंग इट रोस्टिंग इट असे. दॅट्स वाय इट्स कॉल्ड सेल. सिंधी सेलन तिवण तुम्ही जे पळयता ते हंगासर चालू असा. आणि
ड्राय आशिल्ल्या कारणान ते सेलन म्हणतात ताका आणि तिवड म्हणजे मटन. ओके, ग्रेव्ही आशिली जाल्यार ताचं दुसरे कितें तरी नाव जावपाचे. करी जातले. आता वी आर रेडी टू पुट आर टमाटो. अच्छा, टमाटो प्युरी. सिन्स वी आर मेकिंग हाफ किलो मटन, वन टमाटो प्युरी इज इनफ बिकॉज बिसाइड दिस वी विल ऑल्सो पुट दही. अच्छा, सो वी पुट टमाटो. ह्या तिवणान आता आमी एक टमाट जो आसा ताच्यो प्युरी करून घेतिल्ली आसा, ते मिक्सचरान मारून घेतिल्ले आसा आणि ती म्हणटा की एक टमाटो पुरो, कित्याक तातूंत दही आमी घालपाची आसा. सो एक टमाट्याची प्युरी आमी जी करून घेतिल्ली आसा, तुमकां ज्या जाग्यार ती प्युरी मार्केटानूय मेळटा पण घरा करून घेतिल्ली जाल्यार ती बरी पडटा. हय, देर इज नो प्रिझर्वेटिव्ह इन दीस. यू टेक वन टमाटो, पुट इट इन द मिक्सर अँड कीप इट रेडी, यू कॅन यूज इट. Now let this tomato fry little bit. You will see again the onion, the oil will be oozing out. You can see. Tomato jaso jaso titun shistalo, puri shistali. Yes. Tena amche te oil je ami kami ghatille poy. Hai. Te oil ata portun ek fort sutpak lagille. Kare. Amka dista poy side chan oil tatun portun ek fort tomato ku lagun tomatara ku lagun te sutpak lagille. जसे जसे आम्ही पुढे पुढे वता ते वेगवेगळे तरेचे रंग तातून आमकां पळोवपाक मेळटा. पयली ब्राऊन आशिल्लो, मागीर आमी तातूंत हळदी घातली की मातसो येल्लोइश कलर आयलो गोल्डन, आणि आता टोमॅटो प्युरी घालतकूच ते आणखी मातशे डिफरंट. अँड इट इज गेटिंग इन टू द मटन नाव बिकॉज द मटन इनिशियली दॅट्स वी हॅव नॉट मॅरिनेटेड. इफ आय टू मॅरिनेट इट इज ऑलरेडी गॉट ऑल द ज्युसेस. नाव इट इज व्हाइल इट्स कुकिंग इट्स गेटिंग इन टू ऑल द इनग्रेडियंट्स आर गेटिंग इन टू द मटन. आम्ही पहिली जे मटनात दही किंवा लिंबू बी लावून दवरता अशी मॅरिनेट करून दुसऱ्या पदार्थांनी, जसे आम्ही गोंयच्या किंवा हेर पदार्थांनी, तसे सिंधी हितून तरी दवरूंक ना, कित्याक आता हांगासर ते सगळे मॅरिनेट त्याच वेळार जाता जेन्ना आम्ही कूक करतात. वी कॅन नाव पुट द कर्ड. आय थिंक वी आर रेडी टू पुट द कर्ड. हाफ कप दही इज इनफ बिकॉज यू ऑलरेडी पुट वन टमाटो. वन्स आय पुट दिस नाव अगेन द कलर विल चेंज. मातशे मिडियम फ्लेम करूया. आता मातशें कमी करपाची गॅसाची जी आंच आसा, सो उदकाची गरज दिसना. आतां बरो मॅरीन जावपाक लागिल्लो आसा सगळें. आमकां थोडो वेळ जो पर्यंत मटन शिजता तो मेरेन अशेंच थोडो वेळ ढांकून दवरचें पडटलें. आनी गरम मसाला उपरांत घालतले. आतां हें शिजपाक आमकां आणीक एक 5-10 मिनटां लागतलीं. तो मेरेन आमी हेमलता कडल्यान आयकून घेवया की ती हे पदार्थ केन्ना केन्ना करता आनी त्या व्यतिरिक्त आनी कितें कितें करता. आनी ती सिंधी जाल्ल्या कारणान आनी सिंधी पदार्थ आमकां तर शिकयताच ती, पण आनी तिच्यो कितें हॉबीज आसा आनी सांगा त्या बद्दल. बाय प्रोफेशन आय एम एन आर्किटेक्ट. अच्छा, सो दॅट टेक्स मोस्ट ऑफ माय टाईम विथ साईट्स ऑफिस. I have one son, so that takes up most of my time. But cooking sakari ranta aavanch raavta. I will cook in the morning always. Garacha bahar asta pan cook karpa khatir ranpa khatir tu muddam ve katta tujya swatacha hatantun ranun tujya family kwata mje prem tu vadaitas. Sindhi jevan ani tumcha gharan kide kide sindhi jevan tu ranta. I will make dal pakwan. Ani sweet dishes shahi tuk, that also is a nice very simple recipe. That also we can make. म्हणजे आमच्या तुमच्या किचनात जे दोन्ही गोंयचे बी आणि सिंधी दोन्ही मिक्सचर, ज्यांना गेस्ट येतात त्यांना दोन व्हरायटीज. बिसाइड दिस आणि खायचे जेवण तुमका लाईक? आय लाईक गोवन फूड ऑल्सो. आय लाईक थाय फूड. अच्छा, आणि गोवन फूड तुम्ही कुक करता? येस, आय वील कुक प्रॉन्स करी, मागीर नुस्तें फ्राय करता आणि बांगड्याचे सुखे म्हाका खूप आवडटा. अच्छा, करता मिक्स करता केन्ना सिंधी केन्ना गोवन. The way, whatever time is there, I will just cook. But cooking, I will do it. Sindhi jevanache ani kide khasiyat? Sindhi jevan will not take very long to cook. Achha. Preparation time is less. Achha. Because everything is, when we are cooking it, it's all the spices are getting in. Chala, aata 5-7 minute jale mito, aata ugdun poya ami. Ekdam vaas tar baro, ani dispa kajun, ani khub sundar jala. आता आम्ही तातून थोडंसं गरम मसाला ॲड करूया असे मला तरी दिसतात. आणि गरम मसाला फक्त ह्याच उद्देशाने की त्याचा वास घमघमीत सुटतो म्हणून. आणि मासे आम्ही आणि गार्निश करपाक तर आम्ही हरी कोथमीर घातली, पण त्याआधी थोडीशी हरी कोथमीर आम्ही घातली, ही हिरवी कोथंबीर त्याचेर थोडीशी, आणि गार्निशिंगाक मागीर ती आम्ही थोडी वापरपाची असा. व्हेनेव्हर वी आर कुकिंग एनी फूड, it is better to cook on medium flame because then it will cook evenly. If I cook on very high flame, it will cook unevenly. So and it's the best is to cook like this, the way we are keeping it here. Yes, so ujyacho aaj jar chad vallo to vallo jale ki dalpachi shakya ta tar sadach khayche jevan sushekat madhya matra aaram se kele jale te ani koi bare tarin chistale. Okay, ami poya ata tayar jala distate.
वाव एकदम सुंदर प्रिपरेशन जाल्लें आसा. पयलीं फक्त पिंक कलरचें मटन आशिल्लो, मागीर तितून आमी हळद घालतकच येल्लोइश जालो, मागीर टॉमॅटोची पुरी घालतकच मागीर तितून तर रेडीश कलर, मागीर आतां सगळे गरम मसाले घातल्या उपरांत ताजो जो कलर चेंज जाल्लो आसा तुमी आतां पळयतले हांगासर. आनीक म्हाका जाल्यार ताजो वासानूच आतांच तो टेस्ट करूं काय अशें जाल्लें आसा. आतां ताका आमी गार्निश करुया विथ हरी धनिया, हरी कोथंबीर घालून थोडोसो सुंदरताये खातीरूय आनी चवी खातीरूय आमी तो गार्निश करता. कोथंबीर घालतकच आनीकूय बरो स्वाद. आनी आतां म्हाका इतलें टॅम्प जाल्लें आसा की ते केन्ना प्लेटीन येतलें आनी ते केन्ना हांव खातलें. जाल्यार अशें करुया की तुमी थोडेशें टेस्ट करपाक दियात म्हणटकच. वी कॅन हॅव इट विथ रोटी अँड अकंपनीमेंट विथ दही रायता. वी कॅन पुट अनियन टमॅटो इन दॅट इज वेल. Now this is for you to taste and tell me how does it taste. Doordarshan ravile shista sir kenna te majya tonan vatle she. So roti barabar te anikui chavisht lagta, raisa barabar anikui, ani ti mta raita jar asa jala anikui bara lagtalo, pan right now kenna te majya tonan vachu kashe jalle karnan. I'll just taste. Nice. Ekdam perfect. Mhm. Shizla ekdam bare. Meat tatun ekdam perfect padillo asa. Jitle masale asa sagge ekdam blend jalle asa. आनीक जो पर्यंत आतां हांव सिंधी सेल तिवण चट करपाचो प्रयत्न करता, तुमी तो पर्यंत चट कन हाची परतून एक फावट कृती पळोवया. करुया आमी एक रिकॅपाचो. सिंधी सेल तिवण कृती: कायलीत तेल घालप, गरम जातकीर तातूंत हरवी मिरची घालप, तातूंत चिरलेलो कांदो घालप, कांदो तामसर करून घेतल्या उपरांत तातूंत 4 लवंगां घालप, 4-6 मिरयां, 1 इंच तिकी, 4 वेलची घालून थोडे परतून घेवप, ते मिक्स करप. ते उपरांत तातूंत जाय तितले मटण घालप. ते थोडो वेळ शिजल्या उपरांत रुचीपुरते तातूंत मीठ घालूया. 7-8 मिनटां कमी मिडियम उजार ते रांदप. उपरांत तातूंत हळद पावडर, तांबडो मिरची पावडर आनी कोथमीर पावडर घालून परतून एक फावट मिक्स करुया. हे शिजतकीर तातूंत टॉमॅटो पिडी घालून आनी थोडो वेळ रांदप. ते उपरांत 1/2 कप दही घालून आनी थोडो वेळ ते शिजोवन घेवया. उपरांत गरम मसाला घालून मिक्स करप. हरी कोथंबीर घालून शिजोवया आनी ते उपरांत ताचेर हरवी कोथंबीर घालून सजोवया आनी सिंधी सेल तिवण तयार जालें. आतांच केल्लो हो पदार्थ तुमकां नक्की आवडलात आसतलो, पण त्या विशीं तुमकां जर आनीकूय तुमची प्रतिक्रिया दिवपाक जाय जाल्यार फुडी ऑन दूरदर्शन @gmail.com हाचेर आमकां तुमची प्रतिक्रिया धाडून दियात. सिंधी जेवण हांवें तरी टेस्ट केलें, आतां तुमी तें करतली हातूंत दुबाव ना. पण आतां ह्या उपरांत आमकां हेमलता आनीक एक सिंधी डीश करपाक शिकयतली, तें बी शिकुया. बरें जेवण सुखी जीवन ह्या कार्यावळींत परतून एक फावट येवकार दिता आसतना सिंधी सेल तिवण आनी जे पद्दतीन हांवें तो मटनाचो पीस तोंडांत दवरलो एकदम विरगळ्ळो आनी हो आशिल्लो नॉनवेज पदार्थ. आनी हेमलताबाई आमकां आयज आतां ह्या कारण फुडें कितें करपाक शिकयतली हें तांच्याच कडल्यान जाणून घेवया. जाल्यार आमकां तुमी परतून एक फावट सांगचें आतां आमच्या ह्या कार्यावळींत तुमी आमकां फुडें कितें करून दाखयतली. We just made a non-veg dish, which is mutton. Now for the vegetarians, the equivalent is Sindhi kadi. Shakari je lok amche darshak asat tancha khatir Sindhi kadi. It's very easy to cook, and for larger gatherings or bigger crowd, it's a dish which is normally done because it is simple and you can make large quantities of this. To make Sindhi kadi, the ingredients are besan, vegetables, oil and methi. And jeera. मुख्यतः ही सामग्री आमी तातूंत वापरपाची आसा आनी तिणें जें सांगलां ती भाजी चड तातूंत आसा म्हणटकूच भुरग्यां खातीरूय बरें, आरोग्या खातीरूय बरें, पौश्टीक जावन आसा. आनी मेथीचो हातूंत वापर जाता, जे मेथी जी आसा ती आमचें आरोग्य बरें दवरता आनी आमचो वेट लॉस करता, हार्टा खातीर बरें, डायबिटीसा खातीर बरें. तशेंच बेसनूय सगळें जें आसा घरगुती आनी एकदम पौश्टीक जाल्यार जाणून घेवया. आमकां लागता हातूंत तेल, आमकां लागता हातूंत मेथी, जिरा, हरवी मिरसांग, चण्याची पिठी म्हणजे बेसन, कडीपत्ता, मीठ, तांबडी मिरचीचो पावडर, हळद, आमकां
चीज जी उदकान घालून ताचो आमी पेस्ट करून दवरता ते चीज, कोकम म्हणजे सोलां, मागीर आमकां जाय वांगी, मागीर आमकां जाय शेंगो, आमकां जाय चिटकी मिटकी, आमकां जाय भेंडी, बटाट, आनी गार्निश करपाक आनी थोडे आमकां जाय पडटा ती हरी कोथंबीर. हे सगळे साहित्य जाले आयचे ह्या सिंधी कडीचे. जाल्यार आमी आतां वचूया आमच्या कृतीकडे. आमकां शिकयता हेमलता बाय. स्लो फ्लेम सिंधी कडी हाची तयारी करूया. चला आतां घालूया थोडेशे तेल. तेल मतलब वी नीड 6 टेबलस्पून्स ऑफ ऑइल बिकॉज वी गोइंग टू पुट 6 टेबलस्पून्स ऑफ ग्रॅम्फ्ला. हाची क्वांटिटी कितली आसा, म्हणजे कितले घेऊन करता आमी, कितल्या लोकां खातीर करता हे आतां? दिस विल बी फॉर मे बी 4 पर्सन्स. या, चार जाणां खातीर. हय, बरें. सो वी पुट 6 टेबलस्पून्स ऑफ ऑइल. मागीर मातशें गरम जावन न्ही, तेल जशें गरम जातलें तातूंत मेथी घालूया. मेथी एकदम चिपोडी चिमटी भर, चिमटी भर. मातशें आनी गरम जावन न्ही, जो मेरेन ती मातशी फरफर करतली, क्रॅकल करतले. मागीर वी विल पुट आमकां थोडी जिरे, जिरे ते बी चिमटी भर जिरे घालूया. हे सगळे जे आता आम्ही करतो एक फोडणी टाइप बघार. हय, पर पहिली घालता आम्ही. अच्छा. आणि एक मागीर मिरसांग. ना, तातून मिरसांग वतली. ओके, कट जाल्ली पीसीस ऑर पुराय? पुरा, अशेच फुल घालतले आम्ही. फक्त एक, फक्त एक. नाव इट इज क्रॅकलिंग, सो इट्स द करेक्ट टाइम नाव टू रिड्यूस द फ्लेम. दिस वॉज फर्स्ट हाय फ्लेम आशिल्ले. व्हडल्या उज्याचेर आम्ही ते तेल घेतले, थोडीशी मेथी, थोडेशे जिरे आणि एक मिरसांग फक्त घातल्या. आणि आता त्याची फ्लेम आम्ही जी असा गॅसची ती एकदम कमी केली असा. आणि आता तातूंत वतले बेसन. बेसन 6 टेबलस्पून आमकां घालपाचे. सो टेबलस्पून आम्ही तातूंत बेसन घालता. आणि खूप जर लोक येतात जाल्यार त्याची क्वांटिटी वाढवपाची. थिकनेस आणि जर पातळ जाता जाल्यार वी कॅन ऍड, आम्ही ऍड करू शकता, ऍड करू शकता. द मेन थिंग इन दिस इज दॅट देर शुड बी इनफ ऑइल. त्याचं कलर एकदम रंग वेगळोच झाला असा आणि ती शिजपाक लागल्या हे आमकां कळटा. आणि यातून उदक बिदक काय ना, पण बरो पेस्ट झाला आणि वास वासावल्यान कळपाचे की शिजला शिजला. हय. आता आम्ही कढीपत्ता घालूया. 5 कढीपत्ता पुरो पुरो पुरो. हय. बेसनाचोच वास इतलो बरो येवपाक लागला आणि कढीपत्ता घालतकूच आणिकूय वास बरो येतलो. आता किती वतलं हातून? आता उदक घालूया. दिस कप अप्रॉक्सिमेटली 250 ml. ओ, कपूच असा 2.5 ग्रामाचं म्हणतोच. एक कप असलो व्हडलो पुरो, नाजाल्यार तुम्ही धाकटे दोन आणि अर्धा कप करून. आणि क्वांटिटी पहिली उदकाची आणि मागीर कशी करपाची असता काय? सगळं पहिलंच येतं उदक ना, मागीर ऑल्सो यू कॅन पुट आफ्टर वी पुट द वेजीस यू कॅन पुट. वास बरो झाला, पेस्टूय बरो झाल्लो असा. यू नीड दिस कन्सिस्टन्सी आफ्टर यू पुट द फ्लावर, देन द वास येवपाक. पूण तुमी फड्डाका कितले गाढव जावपाक जाय? या, इतले. या, आय वील पूट लिटल सॉल्ट. अच्छा. आतां स्वादानुसार आमकां इल्लेशें मीठ तातूंत घालूंक जाय. मातशी आंच व्हडली करची पडटली. येस, मिडियम मिडियम. अगेन बॉयल जालें, बरी फुलां फुलां येवपाक लागिल्लीच आसा. म्हणटकच आतां ऑलमोस्ट प्रिपेर्ड, हाफ आमची तयार झाल्ले आसा हे सिंधी कडी. मातशें स्लो करूया. चिटकी, येस, अराउंड 8 वी वील पुट चिटकी. एक 8 एक चिटकी आमकां चार जाणां खातीर तितूंतल्या जिन्नसान वतली. एक शेंगो पुरो, चार जाता. एक पुरी शेंगो म्हणजे एक 4-5 कुडके आमकां घालचे पडटले. हय. नाव लेट दीस बॉयल फॉर सम टायम. आता बरो खतखतो येवपाक लागिल्ले आसा म्हणजे भाज्यो. आम्ही जी चिटकी आणि शेवग्यो घातल्या हातून आम्ही थोडीशी हळदी, थोडीशी व्हेरी लिटल, जस्ट टू चेंज खाला. या, ओके. आणिक त्याच्या बरोबरच तांबडे मिरचीचं पावडर. वी कॅन नाव पुट द पोटॅटो. पोटॅटो आणि लेडी फिंगर वी विल पुट 1 टेबलस्पून ऑफ ऑइल इन अ सेपरेट कढाई. अँड ताके मातशें सोते करून जाय, जस्ट अ लिटल बीट, नॉट टू मच, बिकॉज अगेन इट विल बॉईल इन द कढी. 1 पोटॅटो फॉर दिस क्वांटिटी इज इनफ, वी डोंट नीड मोर दॅन दॅट बिकॉज वी आर सर्विंग. चार जणां खातीर एक बटाट पुरो. पुरो, तशेंच भेंडी. आतां जी चिंचेची आमी पेस्ट करून दवरलेली आसा, एक आनी 1.5 चमच पुरो बिकॉज एज पर टेस्ट आंबट आंबट. हय. सिन्स नाव वी आर इन गोवा,
we know of kokum. So we like to add kokum. That also gives a nice color and flavor. So achha, with tamarind, we also like maybe not more. Two pieces only to okay. put. Now we will put the vangi also. Atta vangi vatli. And vangi jaisa, ami ekdam nimane kade ghalta. Ki daktar ti begin shista. So ata ye kitle minta parintam shizo ya? I think as soon as the potato is done, that's time it's boiled. But I think we can now, since we put all the vegetables, just the, all the vegetables will be cooked. So then we are done. Okay. We can keep on slow flame little bit and cover for some time. म्हणजे पारंपरिक रीतीन जर आमकां सिंधी जेवण शिजोवपाचें आसता जाल्यार हीच सारकी पद्दत आसा ताची शिजोवपाची. पण जशें आमचे कडेन वेळ कमी आसता तेन्ना आमी कुकरांतल्यान शिटी काडून बेगीन शिजोवन घेता. पण ती म्हणटा तशें सिंधी जेवणाचें परफेक्ट टेस्ट येतलो जर तर आमी ते पारंपारीक घरगुती रितीनूच अशे तरेन शिजयलें आनी सर्व केलें जाल्यार. ओके, आमी थोडो वेळ रावया जो पर्यंत ते शिजता. तुमी आमकां सांगा की हे सिंधी पदार्थ तुमकां तर खबर आसा, पण तुमच्या मम्मी कडल्यान शिकली तुमी आनी हांगा गोंयांत येतकीच ते आनी कोणाक कोणाक शिकोवपाचो प्रयत्न केलो? म्हजी एक आमी फ्रेंड्स आसा. आर फ्रेंड्स लायक टू ईट दीस. आय वील मेक फॉर देम वेन वी हॅव पार्टीज एट होम. दे वील स्पेशली टेल मी प्लीज मेक कढी चावल. दे आर कमिंग होम टू ईट कढी चावल ओनली. सो आय वील मेक ओनली देन अँड आय मेक इट फॉर देम अँड दे आर व्हेरी हॅपी टू हॅव. म्हणजे सिंधी कढी आसा फक्त चावलाच्या बरोबरच? येस, चपाती. नॉर्मली इट इज इटन विथ राईस, कढी चावल. बट बिकॉज नाव यू समटाईम हेल्थ कॉन्शियस, इट ऑल्सो इटन विथ रोटी. अच्छा, जाल्यार आतां आमी पळोवया. म्हाका दिसता एक 15-20 मिनटां जाल्या. टोटल टायम आमचो शिजोवपाचो ही सिंधी कडी अर्धवर. आनी प्रिपेरेशन ताका करपाक एक 10-15 मिनटां लागता. आनी पयलींच आमकां तेलान बटाट आनी वा हे जे आसा भिंडी जी आसा फ्राय करून घेवची पडटा. पण सगळें आमी तयारी केल्या कारणान एक 15 मिनटान तयारी आनी अर्धवरान आमची सिंधी कडी तयार. आमी आतां चॅक करुया. पोटेटो जाले, मिन्स इट इज ऑलरेडी कुक्ड. सो आय वील जस्ट कट इट. Potato cook salad, it is done. Yes, yeah, so it is already done. We can just put it in there and keep it. Now we will garnish it with coriander and keep it for 2-3 minutes. ki ami itlo vel shijayle mhanta ta, pan hatutle je shengo asa tumi paitle hay shengo chitki ani ti ajun tatun futung na ani ti bare asa sabutuch asa. Batat shijlya bare taren. वांगी शिजल्या पण ती तुटूंक ना म्हणटकूच ते जेन्ना खातली आमी तेन्ना सगळो पुराय आमकां ताचो स्वाद घेवपाक मेळटलो. सो आतां हे आमचे ऑलमोस्ट इज कुक्ड. आतां फक्त उरला ताचेर हरी कोथमीर घालून गार्निश करपाचे आनी मागीर 2 मिनटां दवरपाचे आनी इट इज डन फिनिश. आतां आमी गार्निश करुया. ही आसा हरी कोथंबीर फक्त गार्निशे खातीर आनी ताचो स्वादूय बरो येता. दिसताय बरी. We can even mix it if you want. So it will just get into that last boil. This is now our vegetables are cooked. Our basin is cooked. You can get the aroma now. Ata zale. At the last khaskate. Now we will. Yes. Ata ami band kariya. And you can keep it for 5 minutes and then you can serve. Because then it will just rest for 5 minutes and it is perfect to eat. Ata amchi sindhi kadi. ऑलमोस्ट आमच्या बेसनाच्या पेस्टांत सगळे वेजिटेबल वचून बरे तरेन ती शिजिल्ली आसा. पण तरी पण जशें आमी पारंपारीक पद्दतीन आतां ते शिजयता म्हटलें जाल्यार थोडेशें झांकण झांपून दवर आमी दवरत. 5-10 मिनटां झांकण झांपून दर आमी वेवस्थीत दवरत जाल्यार ते सगळे ताचो वास ताचो स्वाद सगळो एकत्र जातलो. सो फक्त 5 मिनटां आनी आय एम रेडी टू ईट युअर सिंधी कडी. परफेक्ट. केन्ना ते तूं प्लेटीन सर्व करतली आनी केन्ना ते हांव टेस्ट करतली म्हाज्यान तरी रावंक शकना. कित्याक तो बेसनाचो इतलो बरो स्वाद आनी बेसनाचो इतलो बरो सुगंध वास हांगासर सगळे कडेन पसरला. आनी सगळ्यो भाज्यो आनी म्हाज्या आवडीच्यो सगळ्यो भाज्यो ट्रॅडिशनल गोंयच्यो भाज्यो आनी गोंयच्यो भाज्यो वापरून सिंधी क्या बात है. जर आतां टेस्ट करुया. येस, आय पुट ऑल द 4 वेजीस. आनी तुवें सांगलां तशें ही जी सिंधी कडी आसा ती आमच्या रायस जेवणा बरोबर ती खूप बरी जाता. फर्स्ट हांव तुझी फक्त सिंधी कडी अलॉंग विथ दीस वी ऑल्सो सर्व इट विथ स्वीट बुंदी. बिकॉज दीस इज कॉट दॅट खट्टा टेस्ट. सो जस्ट टू अकंपनी इट वी ऑल्सो सर्व इट विथ स्वीट बुंदी. बट इन पंजाब एंड गोवा लिटल डिफिकल्ट टू गेट. अच्छा अच्छा. बट दॅट्स आर द ट्रेडिशनल फॉर द शादीज दे विल हॅव स्वीट बुंदी. जे आमटान जसे आसा आंबट त्या खातीर ती सर्व करता विथ बुंदी सिंधी पद्दतीन. पण हांगासर बुंदी ना. सो आय टेस्ट दीस भिंडी. आनी तुमी पळयतले की वांगी जावं चिटकी जावं बटाट जावं शेवंगी इतले परफेक्टली बॉयल जावनूय ते फुटूंक ना. म्हणजे शी इज अ रियली व्हेरी एक्सपर्ट इन कुकींग आय मस्ट से.
आर्किटेक्चर जाऊनही ती इतल्या सुंदर तरीकेन म्हणजे इतल्या सुंदर पद्धतीन ती फूड कूक करता. हांवें टेस्ट केली, तुमकां जर आतां करपाची आसा जाल्यार आमी करूंक शिकयल्लें आसा. तुमी परतून एक फावट पळोवया ताचो रिकॅप, परतून एक फावट शिकुया कशें करता तें. सिंधी कडी कृती. कायलीत तेल घेवप, तेल गरम जातकीर चिमटीभर मेथी, चिमटीभर जिरें, एक हरवी मिरची घालून ते सगळे शिजोवन घेवप. उजो कमी करप, उपरांत तातूंत 6 टेबलस्पून बेसन घालून मिक्स करप. तातूंत 5 कडीपत्ता करबील घालप. मिश्रण तयार करपाक तातूंत थोडें उदक घालप. मीठ चवी पुरते. हे मिश्रणाक बरी उकडी काडल्या उपरांत कमी उजार थोडो वेळ शिजोवन घेवप. ते उपरांत चिटकी मिटकी घालात. शेंगो खतखतो आयल्या उपरांत तातूंत हळद पावडर, तांबडी मिरची पावडर, तळिल्लो बटाट, तळिल्ले भेंडे, चिचेचो पेस्ट घालून हे सगळें मिक्स करप. जाय जाल्यार रंग येवपाक कोकम नाल्यार सोलां घालप. तातूंत वांयगीचे कुडके घालप. आनीक थोडो वेळ शिजोवया. तातूंत हरवी कोथंबीर घालून खतखतो काडल्या उपरांत 2 ते 3 मिनटां दवरप आनी जाली सिंधी कडी खावपाक तयार. सिंधी कडी हांवें टेस्ट केली, हांव हांगासर शिकलें बी येवन. तुमी जर शिकतले आनी तुमी ते घरा कडेन जेन्ना करतले तुमकां ती कशी लागतली ताची प्रतिक्रिया आमकां फुडी ऑन दूरदर्शन @gmail.com हाचेर ही प्रतिक्रिया धाडून दियात. सिंधी कडी वेजिटेरियन आनीक सिंधी आमकां सेल तिवण मटनाचे जे करपाचे पदार्थ, नॉन वेज हे दोन पदार्थ बरे तरेन आमकां हेमलता पैरायकर हिणें करूंक शिकयले. तुम्ही ते नक्की करात, पण त्यांचे कडल्यान जाणून घेऊया तुमकां कसे दिसले. दिस इज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स टू कुक फॉर दी ऑडियन्स अँड आय एम थँकफुल टू दूरदर्शन फॉर इन्व्हायटिंग मी टू प्रेझेंट दिस ऑन द शो. अँड आय होप आवर व्ह्यूअर्स विल ट्राय दिस एट होम अँड लाईक इट अँड एन्जॉय इट विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. तुमकां देव बरें करूं म्हणटा आणि तुमकां सांगता की तुम्ही हे जे आम्ही शिकयले पदार्थ नक्की करात. हो वेगळो सिद्धी पदार्थ आम्ही, सिंधी पदार्थ आम्ही आयज केलो, जर तुम्ही नक्की करात ताचे वयली प्रतिक्रिया आमकां कळ्यात आणि आमच्या दूरदर्शना वयली येवपी ही कार्यावळ बरे जेवण आणि सुखी जीवन पळयत रावात. नमस्कार.